कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, बोल. हॅलो शिल्पी, तू घरी आहेस का ग? अजून कुठे असणार? अगं ऐक ना, मला ना वेंडर कडे फीडबॅक साठी जायचं होतं, तर तू येशील का माझ्या बरोबर? मला यायला काही प्रॉब्लेम नाहीये ग, पण आधी तुझ्या नवऱ्याला विचार बाई, त्यावरून नंतर वाद नको कुठले. शिल्पी ऐक ना अग, नको ना असं बोलूस. हे बघ, तू नेहमीच या बिझनेसचा भाग राहणार आहेस आणि आहेस, हे लक्षात ठेव. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचा ना राग मनात नको ठेवू, त्रास होईल तुला. आता तसंही घरातल्या सगळ्यांचं ऐकावंच लागणार मला. आधी एवढ्या चुका करून ठेवल्यात, ते एवढं मोठं क्रेडिट झालंय की आता कितीही झालं, कुणीही काही बोललं तरी माघारच घ्यावी लागणार आहे मला. अगं असं काही नाहीये, ही भांडणं हे मतभेद सगळे बाजूला ठेव. आणि मला काहीही माहित नाही, तू माझ्या बरोबर येतेस आणि तेही मनापासून येतेस, कळलं तुला? ठीक आहे, येते मी. ठीक आहे, ऐक, मी पार्लरचं काम आटपल्यावर तुला फोन करते, तू तयार राहा. ओके, बाय. मम्मा, आता मी आलोय तर काय चाललंय तुझं? आपल्याला जायचंय ना मॉलमध्ये. अरे हो, हे बघ, आपण मॉलमध्ये जाऊया. तू म्हणतोयस तो गेम खरेदी करूया, किंवा आणखीन तिकडे काही गेम्स असतील ते खेळूया, मस्तपैकी खाऊया पिऊया, सगळीकडे फिरूया. आणि हो, तुझ्या आवडीचं आईस्क्रीम सुद्धा खाऊया आपण, सगळी मजा करूया. आणि मग मी पप्पांना फोन करेन, पप्पा तुला घ्यायला येतील, मग तू पप्पांसोबत घरी जा आणि मग मी माझ्या कामाला जाईन. डन? डन. येस. मॅडम, मॅडम. अहो मॅडम, हळू. अगं पण त्या मिसेस जैनची अपॉइंटमेंट आहे, येतील त्या आता. तू हळू बोलशील का? आपण नंतर बघू काय करायचं ते, त्यांना झोपू दे आता. फोन उचल. अगं रिसॉर्ट मधून आहे जेनी. हॅलो, अश्विनी वाघमारे बोलताय ना? हो बोलते. अश्विनी जी, तुम्ही आता दुपारी येऊ शकता का रिसॉर्ट वर? आता हो, आपल्याला संध्याकाळची अपॉइंटमेंट दुपारी शिफ्ट करावी लागणार आहे. सरांना संध्याकाळी दुसरीकडे एका महत्वाच्या ठिकाणी जायचंय. सर उद्या नाही का चालणार? ऍक्च्युली त्यांचं आठवड्याभराचा शेड्यूल पॅक आहे, आता दुपारी पॉसिबल होत नाहीये, तर नेक्स्ट वीक भेटायचं का? मी नाही, एवढा डिले नको, मी पोचते थोड्या वेळाने. काय करू, शिल्पीला कॉल करते. सगळी कामं मला एकटीला करावी लागतात, यांची बाहेरची कामं, मीटिंगा, अरे देवा, एक एक निस्तरता निस्तरता ना माझा दम निघतोय. आता कोणाचा फोन? अश्विनी. हा बोल ग. आई, मी शिल्पीला फोन लावते, ती उचलत नाही, कुठे ती? अगं ती मॉलमध्ये गेली होती संजीवाला त्याच्या बरोबर, त्याला काहीतरी खेळणी घ्यायची होती, ते शोधताना तिला खूप चालावं लागलं, त्याच्यामुळे तिचे पाय दुखायला लागले, झोपली ती. उठू का? आई, ऍक्च्युली आमचं एका ठिकाणी जायचं ठरलं होतं, म्हणजे शिल्पीचं आणि माझं तसं बोलणं झालं होतं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.